नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। गेले काही दिवस पावसाने चांगली उघडीप दिली होती। कोकण व मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे। मागील दोन दिवसापासून विदर्भात पुन्हा पावसाने जोर धरला आहे। उत्तर अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहे, त्यामुळे रविवारपासून तारीख 11 कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात चढ उतार झाले आहेत। सोलापूर येथे 35.8 सेल्सिअसचे सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे। पुण्यात कमाल तापमानात चांगलीच वाढ झाली असून सरासरीच्या तुलनेत 2.3 सेल्सिअसने वाढ झाली आहे। महाबळेश्वर तापमानात नोंदवले गेले। पावसाळ्यामुळे विदर्भातील किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे। उद्याही सततधारची पावसाची शक्यता। उद्या तारीख 10 कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यामध्ये बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हलक्या ते जोरदार पाऊस पडेल। पुढील 3-4 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत चालले आहे। तर औरंगाबादमध्ये आज थोडाफार तुरळक ठिकाणी पाऊस झालेला आहे। राज्यात वादळी पावसाची पुन्हा एकदा शक्यता आहे। महत्त्वाचे बघा, परतीच्या मान्सूनसाठी राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात काही अंशी ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे। आज तारीख 9 सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात आणि संपूर्ण विदर्भात वादळी वारे व विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने सूत्रांनी व्यक्त केला आहे। बघा, गेली काही दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती। कोकण मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आहे। मागील 2 दिवसापासून विदर्भात पावसाने पुन्हा जोर धरला आहे, तर उत्तर अंदमान आणि बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्र सक्रिय झाले आहे, त्यामुळे रविवारपासून तारीख 11 कोकण वगळता राज्यात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात चढ उतार सुरू झाले आहेत। तर उद्याही सतत धारेची शक्यता हवामान खात्याने दिली आहे। उद्या तारीख 10 कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात हलक्याने जोरदार पाऊस पडेल। पुढील 3-4 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे वातावरणात वेगाने बदल होत असून पावसासाठी वातावरण बनत चालले आहे। तर बघा, राज्यात वादळी पावसाची शक्यता। परतीच्या मान्सूनच्या राज्यात पोषक वातावरण तयार होत आहे, त्यामुळे राज्यातील अनेक भागात काही अंश ढगाळ हवामान असून तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे। आज तारीख 9 सातारा, सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण विदर्भात वादळी वारे आणि विजेच्या कडकडासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान सूत्रांनी व्यक्त केली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।